मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा। मी तमाम मतदारासमोर एका गोष्टीसाठी आलो। आज माझं वय 80 आहे। मी 32व्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो होतो आणि 32व्या वर्षी 78 साली मी विधानसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो। त्याच्या आधी 2 निवडणुका मला चांगल्या आठवतात, म्हणजे 65 पासूनच्या मला निवडणुका आठवतात। पूर्वीचा काळ असा होता निवडणुकीचा, 78च्या आधीचा, की नेते आणि मतदार याच्यामध्ये खूप फरक होता। मतदाराला नेत्याची आवश्यकता होती। मतदार ज्यावेळेला नेत्याला रामराम करत होता, त्यावेळेला नेता हात जोडून नमस्कार नव्हता करत, फक्त मानेनंच असं करत होता। असा म्हणजे मतदारानं नेत्याच्या पाया पडाव, मतदारानं हात जोडाव आणि नेत्यानं असं कराव। गाव गाव 2 माणसाला सांगितलं की गाव पॅक, 2 नेत्याला सांगितलं की गाव पॅक, तर अशा पद्धतीचे वातावरण हे 64-78 मी स्वतः पाहिलं। 78ला इंदिराजींनी ज्यावेळेला पक्ष उभा केला, इंदिरा काँग्रेस देशभरात, त्यावेळेला निराळी पद्धत सुरू झाली। माझ्यासारखे लोक उभे राहिले आणि माझ्यासारख्या लोकांना सर्रास मतदारांच्या पाया पडणं सुरू केलं। मतदार दिसला की पाया पडायचं, मतदार दिसला की पाया पडायचं। कोणत्या समाजाचं आहे पायाचं नाही, वयाचा प्रश्न नाही, बाई आहे, माणूस आहे, अपंग आहे, काहीच पाहिलं नाही आम्ही लोकांनी। मतदार दिसला की पाय पकडायचे। आणि ती प्रथा अशी झाली की त्यावेळेला पाया पडणारे उमेदवार निवडून आले, मतदारांचा आशीर्वाद घेणारे निवडून आले। पहिले पुढारी मतदारांना आशीर्वाद देत होते, परंतु यावेळेला उमेदवारांनी मतदारांचा आशीर्वाद घेतला आणि उमेदवार निवडून आले। तेव्हापासून जे फरक पडत गेला, आता कोणी असो, आता देशाचा पंतप्रधान जरी आला स्टेजवर, तर तो पहिले स्टेजवरच लंबा लाट पडते आणि लोकांच्या पाया पडते। मंत्री असला तरी लंबा लाट पडते, पाया पडते। त्यावेळेला 1978च्या आधी चहा पाणी माहीत नव्हता, पैसे माहीत नव्हते, योजना माहीत नव्हत्या, काहीच माहीत नव्हतं लोकांना। 78च्या नंतर 95 पर्यंत थोडे ही पद्धत बदलायला लागली आणि मग आपण निवडून येण्यासाठी प्रलोभन हा विषय सुरू झाला। प्रलोभनामध्ये मग दारू सुरू झाली, गांजा सुरू झाला, मटण वाटणं सुरू झालं आणि मग थोडं आर्थिकचाही प्रयोग करणं सुरू झालं। 95 नंतर मी जे पाहिली परिस्थिती की 95 नंतर तर सर्रास आर्थिकचा प्रयोग सुरू झाला आणि सर्रास आर्थिकच्या प्रयोगाचा कळस या निवडणुकीत गाठल्या गेला 2024च्या विधानसभेच्या। 2023ला जी निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळेला पैशाचा खूप भरपूर महापूर झाला, परंतु लोकांनी या पैशाला जुमानलं नाही आणि सत्ताधाऱ्यांना हद्दपार केलं। ज्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला आता एक महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो। महाराष्ट्रात पैसे नाही वाटतायत म्हणून सरकारच्या माध्यमातून पैसे वाटणे सुरू झाले। लाडली बहीण 1500 रुपये महिना, लाडली बहीण 1500 रुपये महिना हा 50 रुपये रोज पडतो, फक्त 50 रुपये रोज। हे आम्हीच दाखवलं, इकडे सुशिक्षित बेकार तरुण ज्यांचे लग्नच नाही होऊन राहिले, याचा जर सर्वे केला तर केवढा मोठा सर्वे निघतो बिनलग्नाचा। अशा लोकांना आता बेकारी भत्ता, काही मुठभर लोकांना बेकारी भत्ता,
30-40% महिलांना लाडली बहीण भत्ता. तर आज मुख्यमंत्री, मी मुंबईला मुंबईचं भाषण ऐकलं मुख्यमंत्र्यांचं, पूर्ण भाषण त्यांचा एकच होता, लाडली बहीण, लाडली बहीण आणि सुशिक्षित बेकाराचा भत्ता. दुसरा कोणत्याही योजनेवर ते बोलले नाही, कोणत्याच नाही. आणि आम्ही निवडून आल्यावर पुन्हा लाडली बहिणीला जास्त पैसे देऊ. अरे मी विचार केला, 1500 रुपये महिना एका बाईला देऊन राहिले, 50 रुपये रोज. त्या बाईचं रिचार्ज वाढलं फोनचं, त्या बाईचं तेलाचे पैसे वाढले, त्या बाईच्या जवसाचे पैसे वाढले, त्या बाईच्या साखरेचे पैसे वाढले, त्या बाईच्या तिखटाचे पैसे वाढले, मीठ मोहरीचे पैसे वाढले. इतकंच काय, इतकंच काय, तुम्ही डिझेलवर भाव वाढवले, पेट्रोलवर भाव वाढवले, आणि सगळ्यात महत्त्वाचं बाईला स्वयंपाकासाठी गॅसचा भाव 5 पटीने वाढवला. दिले 1500 रुपये रोज आणि वाढवला 100 रुपये रोज. कुठून पैसे पूर्ण आणले लोकांना? तुम्ही उघड उघड रिश्वत वाढवून राहिले. मी तर म्हणतो की कोणीतरी कोर्टात जाव, की मुख्यमंत्री सांगतात ही आम्ही इतकेच इतक्यावर थांबणार नाही, अजून तुम्हाला जास्त पैसे देऊ. इकडे 100 रुपये वाटले त्याला लाटकडी लागते, इकडे तुम्ही 1000 रुपयाची रिश्वत सभेतून वाटला तुमचं काय होत नाही. कसा कायदा ह्या, याच्यामध्ये तर सरळ सरळ कोर्टानं हस्तक्षेप करायला पाहिजे आणि या लोकांची या लोकांना निवडणुकीपासून दूर ठेवायला पाहिजे. तर हे जे मी स्थित्यंतर पाहतो, आता ह्याच्यानंतर जर असं सुरू राहिलं की पक्ष निवडून